सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार. कृष्णा नदीची पाणीपातळी 25 फुटांवर तर चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी. कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी काल 18 फुटांवर दिसणारी आज 25 फुटांवर गेली आहे. काल दिवसभरात 7 फुटांनी वाढली आहे. सांगली जिल्ह्यात पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. वारणेचे पात्र बाहेर पडले आहे, नदीकाठच्या शेतात पाणी गेलं आहे आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर सततच्या पावसामुळे नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत आणि या ठिकाणी धबधब्याचं स्वरूप आलं आहे. तसेच पाणीपातळी वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. ग्रामीण भागात दवंडी देऊन ग्रामस्थांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.